उद्धव ठाकरेंवर प्रतिक्रिया देत म्हणाले की अवेसी औरंगजेब कबरीवर फुले वाहतो आणि ठाकरे सरकार पाहत बसते, तर हनुमान चालीसांमुळे आम्हाला जेलमध्ये टाकलं जातं आणि अवेसी बंधू औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्यात कसे काय जातात असा प्रश्न आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजीराजे यांच्या विचाराचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये ओएसी बंदी येऊन त्या ठिकाणी त्यांच्या कबर फुलं वाहतात, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आतापर्यंत ती कबर कोणी उघडली त्या ठिकाणी फुलं वाहले हे फक्त उद्धव ठाकरे सरकारमध्येच मी आता पाहिलेलं आहे. आणि आम्ही हनुमान चालीसा वाचतो तर त्या ठिकाणी खासदार आमदाराला जेलमध्ये टाकले जाते, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाते. आणि उद्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे, जर हिंदुत्वाच्या एवढ्या तुम्ही गोष्टी करता, जर खरे तुम्ही हिंदू असाल तर हनुमान चालीसाचं वाचन करून सभेची सुरुवात कराल की संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरवर फुलं वाहायला जाल, असा महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूचा तुम्हाला सवाल आहे.